ताज्या घडामोडी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व शेअर करा. नमस्कार, खानापूर वार्ता यूट्यूब पोर्टलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. कळसा भांडुरा प्रकल्प हा खानापूरसह उत्तर कर्नाटकाला ठरणार वरदान. खानापुरात श्री महालक्ष्मी ग्रुप आयोजित शिवगर्जना महानाट्य निःशुल्क पासचे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण. श्री महालक्ष्मी ग्रुपच्या कार्याबद्दल पालकमंत्र्याकडून कौतुक. पारुशवाड येथे पार पडला भाजपाचा विजयोत्सव सोहळा. होय, गेल्या 2006 पासून हाती घेण्यात आलेल्या कळसा भांडुरा प्रकल्पाला या ना त्या कारणे अडचणी आल्या. केंद्रीय जल लवादाकडे न्यायप्रविष्ट ठरलेल्या या प्रकल्पाला केंद्राने आता हरित कंदील दिल्याने आगामी काळात कळसा भांडुरा प्रकल्प पूर्णत्वाला येण्यास अनुकूलता ठरली आहे आणि तो उत्तर कर्नाटकाला वरदान ठरेल असे उद्गार पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केले. शिवाय खानापुरात श्री महालक्ष्मी ग्रुपच्या वतीने व भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या पुढाकाराने शनिवार दिनांक 7 जानेवारी ते मंगळवार दिनांक 10 जानेवारी दरम्यान श्रीमान विठ्ठल हलगेकर यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आयोजित शिवगर्जना महानाट्याचा निःशुल्क प्रवेश असलेल्या पासचे अनावरण देखील पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते करण्यात आले. बुधवारी पारुशवाड येथे भाजपच्या वतीने आयोजित कळसा भांडुरा प्रकल्प मंजुरी आनंदोत्सव सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात श्री विठ्ठल हलगेकर यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यकर्त्यांचा समावेश घडवून आणला. यावेळी शिवगर्जना महानाट्याच्या मराठीसह कन्नड भाषिकांनीही उपस्थित राहून लाभ घ्यावा व छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा प्रत्येकाने पाहावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी व्यासपीठावरून अनेकांची भाषणे झाली. व्यासपीठावर भाजपा जिल्हा अध्यक्ष संजय पाटील, राज्य रयत मोर्चा अध्यक्ष राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी विधान परिषद सदस्य महंतेश कवडगिमठ, खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा रयत मोर्चा अध्यक्ष कुलकर्णी यासह खानापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार अरविंद पाटील, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, राजेंद्र रायका, प्रकाश तिरवीर सह अनेक जण उपस्थित होते. यावेळी खानापूर तालुक्यातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. चॅनलला लाईक करा व शेअर करा.